क्रांति सूर्य बौद्धिशय संस्था गेल्या 13 वर्षापासून देशभक्तीपर मेरे वतन कार्यक्रम वरुड शहरात घेत असतात। क्रांति सूर्य बौद्धिशय संस्था 2009 पासून विविध सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असते। 26 जानेवारी 2022 ला क्रांति सूर्य बौद्धिशय संस्था व युवा व्यापारी संघाच्या वतीने कोरोनाचे सर्व नियम पाळून देशभक्तीपर मेरे वतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मेरे वतन या कार्यक्रमामध्ये आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले गेले होते। लहान लहान मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन जय जवान जय किसानचा नारा देत आपल्या देशातील जवानांचा व शेतकऱ्यांचा अभिमान आहे हे आपल्या देशभक्तीपर गीते गायन करून दाखवून दिले। माजी कृषिमंत्री डॉक्टर अनिलजी बोंडे यांची प्रमुख या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असल्यामुळे सर्व स्पर्धकांचे मनोबल वाढले होते। सर, आज प्रजासत्ताक दिन आहेत, मोठ्या आनंद उत्साहाने नागरिक साजरा करत आहेत, नेमकं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नागरिकांना काय मेसेज देऊ शकाल? आजच्या भारतवर्षाच्या 73व्या गणतंत्र दिनानिमित्त मी सर्वांना मनपूर्वक शुभकामना देतो। आज दिल्लीमध्ये भारताच्या भव्यतेचं दिव्यतेचं दर्शन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या उपस्थितीत सर्व भारताला पाहायला मिळालं। क्रांती सूर्य संस्था वरुड च्या वतीनं गेल्या 13 वर्षापासून देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो। या कोरोनाच्या काळामध्ये कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला, परंतु यामध्ये स्पर्धक मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात आले आणि विशेषतः देशभक्तीपर गीताच्या माध्यमातून सर्व तरुण विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम सातत्यानं 13 वर्षापासून क्रांती सूर्य संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष विजयजी बेलसरे, त्याचप्रमाणे सचिव मुरलीभाऊ पवार आणि सर्व सदस्य हे सातत्यानं करतात आहे। आणि म्हणून या यज्ञाच्या माध्यमातून युवकांमध्ये, तरुणांमध्ये जाज्वल्य देशभक्ती पेरल्या जाते आहे आणि ज्या देशामध्ये देशाच्या बद्दल प्रत्येकाला अभिमान असेल तो देश आपोआपच पुढे जातो। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जगामध्ये हा देश विश्वगुरू व्हावा ही त्यांची जी संकल्पना आहे, ध्येय आहे, ते पूर्ण करण्याचं पाऊल वरुडमध्ये क्रांती सूर्य संघटनेने उचललेलं आहे। त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभकामना देतो। धन्यवाद सर। तसेच क्रांती सूर्य बौद्धिशय संस्थेचे अध्यक्ष विजयभाऊ बेलसरे आमचे मित्र यांनी गेल्या 13 वर्षापासून मेरे वतन टीम हा कार्यक्रम दरवर्षी 26 जानेवारी साजरा करत असतो, या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। विजयभाऊ, तुम्ही आज हा 13 वर्षाचा तुमचा कार्यक्रमाचा 13 वर्ष आहेत, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल कार्यक्रम संदर्भात? विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण 13 वर्षा अगोदर
हा मेरे वतन या कार्यक्रमाचं आपण आयोजन करायला सुरुवात केली होती. विद्यार्थी हे फक्त शाळेच्या स्टेजवर न राहता संपूर्ण तालुक्यातले विद्यार्थी एकत्र यावेत आणि त्यांचं एकमेकांसोबत एक चांगल्या प्रकारे म्हणजे आपण देशभक्तीवर त्यांचं कुठंतरी कॉम्पिटिशन व्हावं याकरता आपण हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि आनंदाची बाब अशी की सतत 13 वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि त्याचबरोबर आदरणीय श्री अनिलजी बोंडे सर यांचं सहकार्य, यांचं मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे आमच्या सर्व मेरेवतरण टीमचे जे सर्व सदस्य आहेत या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम याही पुढं असाच दरवर्षी होत राहायला हवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त मी माझ्या भावना व्यक्त करतो. तसेच वरुड शहरातील सामाजिक कार्यकर्ते युवराजभाऊ आहेत. कुठल्याही कार्यक्रमात युवराजभाऊची उपस्थिती आवर्जून राहते. युवराजभाऊ, तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमासंदर्भात? हा जो कार्यक्रम दरवर्षी 26 जानेवारीला घेण्यात होता हा निश्चितपणे स्तुत्य आहे. करोनाचं संकट गेल्या 2 वर्षापासून आहे, त्यामुळे हा कार्यक्रम छोटेखानी घेण्यात येत असतो. परंतु या कार्यक्रमाची भव्यता आपला सर्वांना माहीत आहे. आम्ही 13 वर्षा अगोदर एक फार मोठा गरजा महाराष्ट्रमध्ये कार्यक्रम घेतलेला होता आणि त्यामध्येच आमची ही टीम निर्माण झाली. मी सुद्धा या संघटनेचा एक सदस्य म्हणून काम करतो आणि निश्चितपणे भविष्यामध्ये याच्यापेक्षा करोनाचं संकट हटल्यानंतर यापेक्षा भव्य कार्यक्रम आम्ही निश्चितपणे घेऊ आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्व वरुडवासीय जनतेला या प्रसंगी शुभेच्छा देतो. धन्यवाद भाऊ. खरंच क्रांतिसूर्य बौद्ध संस्था ही मोठ्या उत्साहाने दरवर्षी कार्यक्रम साजरा करत असतात आणि त्या कार्यक्रमाला आवर्जून डॉक्टर अनिल बोंडे साहेब सुद्धा आपली उपस्थिती दर्शवत असतात. क्रांतिसूर्य बौद्ध संस्था व युवा व्यापारी संघाच्या वतीने आज जो 26 जानेवारी निमित्त आज जो देशभक्तीपर मेरे वतन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या संदर्भातील या कार्यक्रमातील जे स्पर्धक आहेत ते इथे आपल्या इथे उपस्थित आहेत. ज्या स्पर्धकांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि खरंच या स्पर्धकांनी या कार्यक्रमाची रूपरेषा आगळीवेगळी करून दाखवली, त्यांनी आपल्यामधील जो कलागुण आहेत देशभक्तीवर जे काही जे की त्यांच्याविषयी सन्मान आहे तो त्यांनी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे प्रकट केला आणि खरंच त्यांच्या त्या स्पर्धकांनी जाणून घेऊ. सर्वप्रथम तुमचं सर्व स्पर्धकाचं चोळामण न्यूज पोर्टलतर्फे स्वागत. आज तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाले, तुम्ही स्पर्धक आहेत, तुम्हाला प्रावीण्यप्राप्त पक्षीसुद्धा प्राप्त झाले, तुम्ही काय सांगू शकाल? मला खूप आनंद होतो आहे की मला पहिल्या नंबरचा क्रमांक मिळाला. मी एवढं एक्सेप्टही नव्हतं केलं पण मी खूप खुश आहे. तुझं नाव सांग आमच्या प्रेक्षकांना. चारूबाला दिलीप सोनारे. आज चारूच्या सोनारे ताईंनी सांगितलं की खरं तिला आज आनंद होत आहेत की तिला जो स्पर्धक तिचा प्रथम क्रमांक आला. तुझं काय नाव आहे? माझं दिव्या दिलीप सोनारे. तुला जो स्पर्धकामध्ये सहभागी झाला तुला काय वाटते? की मला हे गाणं जमलं तर नाही पण माझा म्हणजे मला बक्षीस मिळालं हेच माझ्यासाठी खूप आहे. तू कोणतं गाणं गायलं होतं? मेरा कर्मा. दिव्यांका रवी खाळे या मुलीचं स्वतः डॉक्टर बोंडे साहेबांनी सुद्धा कौतुक केलं आणि खरंच हे सर्व स्पर्धक कौतुकात प्राप्त आहेत. परंतु दिव्यांका तू काय सांगू शकेल? मी सांगू शकेल डॉक्टर बोंडे साहेबांनी माझं सत्कार केला त्याच्यावरून खूप थँक्यू आणि माझा सेकंड नंबर पण आला त्याच्यावरून खूप थँक्यू. खरंच या मुलांमुळे सर्व बाकी मुलांना सुद्धा एक वेगळा उत्साह निर्माण होतो की खरंच अशा कार्यक्रमामध्ये सहभागी असे जे खरंच आमची क्रांती युवा टीम आहेत, युवा व्यापारी संघ आहेत, यांनी जे असे विविध कार्यक्रम आयोजित करतात खरंतर या पूर्ण टीमचं आम्ही चोळामण न्यूज पोर्टलचं स्वागत करतो. नेमकं तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, तू काय सांगू शकशील? सर्वप्रथम नमस्कार, माझे नाव कस्तुरी मंगेश जंगले. माझा अ गटा यामध्ये उत्तेजनार्थ मला बक्षीस प्राप्त झालं. मी एक्सेप्ट नव्हतं केलं आणि सगळे आयोजकांचे खूप खूप आभार. तसेच इथे बाल कलाकारसुद्धा आहेत, नेमकं तू काय सांगू शकशील? मला वाटलं सुद्धा नव्हतं माझा पहिला क्रमांक येईल म्हणून. थँक्यू सगळ्यांनी मला पहिला क्रमांक दिला. तुला काय वाटते या कार्यक्रम संदर्भात? सर, या कार्यक्रमामुळे आमचा कलागुरूंचा खूप विकास होतो आणि खूप आनंद होतो या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना. बस खरंच सर्व स्पर्धक इथे आहेत, त्या स्पर्धकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु खरंच आणि खरा मोलाचा सिंहाचा वाटा जर असेल तर क्रांती युवा संघटनेचा आणि युवा व्यापारी संघाचा. त्या संदर्भात आमचे मित्र विजयभाऊ, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल विजयभाऊ? ॲक्च्युली कार्यक्रम सुरू करताना 13 वर्षापूर्वी या विद्यार्थ्यांच्याच अशा गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुण हे
सर्वांसमोर आणण्याच्या उद्देशाने आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती आणि आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की जवळजवळ 2 महिने एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना जवळजवळ 2 महिने आपल्याला मेहनत करावी लागते आणि हे 2 महिने मेहनत केल्यावरही आम्हाला इथं हा जो मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो आहे हेच आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे। बस खरंच क्रांती युवा ग्रुपनी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहेत। आमचे सर आहेत गणोरकर सर, सर तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमासंदर्भात? हा कार्यक्रम जवळपास 13 वर्ष झालेले आहे आणि सुरुवातसुद्धा माझ्याकडेसुद्धा आले ते हे लोक आणि तिथूनच मी यांच्या या मेरेवतनमध्ये सहभागी झालो आणि या चिमुकल्यांना बक्षीस देताना या 2 वर्षापासून तर कोरोनाचाच काळ आहे परंतु आज हा जो कार्यक्रम आम्ही 2 वर्षापासून राबवितो आहे आणि त्या मुलांचं हसू दिसून राहिलेलं आहे आणि नाहीतर मग कसं आहे ऑनलाईन शिक्षण, परंतु या कार्यक्रमातसुद्धा त्या मुलांनी चांगल्या तऱ्हेने गीत गायन केलं आणि त्यांनी सहभागाबद्दलसुद्धा त्यांना बक्षीस मिळालं, प्रमाणपत्र मिळालं, तरी त्यांनी आपलं जे काही मिळालं असेल त्यामध्ये धन्यता मानून घेतलेली आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरून मला या ठिकाणी दिसत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरंच क्रांतीसूर्य बौद्धिक संस्थेने जे हा उपक्रम जो राबवत आहेत मेरे वतन या क्रांतीसूर्य बौद्धिक संस्थेच्या टीमचा चुळामण न्यूज पोर्टल आभार मानते, परंतु असे कार्यक्रम खरंच वर्षातून 1 वेळा न होता विविध कार्यक्रम जर क्रांतीसूर्य बौद्धिक संस्थेने राबवले तर या युवकांना, या नवीन मुलांना, त्यांच्या कलागुणांना वेगळं वाव मिळेल, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? विविध कार्यक्रम आपल्याला राबवावा यासाठी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्या संस्थेच्या माध्यमातून करत असतो। त्याचप्रमाणे वर्षभराचा आपल्या जर कार्यक्रमाचा आढावा घेतला तर जे गुणवंत विद्यार्थी आहेत, मग ते 10व्या क्लासमध्ये असेल, 12th क्लासमध्ये असेल, आपण त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण त्यांचा सत्कार, त्यांचं स्वागत आपण करतो। त्याचप्रमाणे आता ती योगामध्ये त्या मुलीचा नंबर आला, एका मुलीचा त्या नेमबाजीमध्ये नंबर आलेला आहे, तर त्या काळीची मुलगी त्याचासुद्धा, त्या मुलींचासुद्धा आपण त्यांच्या घरी जाऊन सत्कार केलेला आहे। त्याचबरोबर वृक्षारोपणासारखे विविध उपक्रम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून हाती घेतो आणि आता हा जो एक स्टेज शो आहे तर ॲक्च्युली आम्हाला असं वाटते की वर्षभरात आपण लोकांपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचतो आणि 13 वर्षापासून लोकांच्या मनामध्ये कुठंतरी या मेरेवतन टीमने एक जागा केलेली आहे आणि हे थोडं करोनाचा काळ जर हटून गेल्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी त्याच मराठी शाळेच्या ग्राउंडवर 14 वर्ष आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण साजरं करूया। बस एवढंच म्हणावंसं वाटतं। खरंच विजयभाऊनी सांगितलं, क्रांती सूर्य बौद्धिक संस्थेचे अध्यक्ष आहेत ते, त्यांनी सांगितलं गेल्या 13 वर्षापासून हा भव्यदिव्य कार्यक्रम मुरुड शहरामध्ये प्रेक्षकांना आणि युवकांनासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्यांनी सांगितलं क्रांती सूर्य बौद्धिक संस्था एक स्टेज शो कार्यक्रम न करता सामाजिक उपक्रमसुद्धा राबवतात, रक्तदान शिबिर असो, वृक्ष लागवड असो किंवा प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार असो। खरंच क्रांती सूर्य बौद्धिक संस्थेला चुळामणी स्फोटतर्फे सलाम करते।